राज्यपाल रासू गवई, पद्मश्री प्रभाकर वैद्य सर यांच्यासाठी मानपत्राचे लेखन देखील केले आहे। सर एक उत्तम व्याख्याता आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत। मी आदरणीय डॉक्टर किशोर फुले सरांना विनंती करतो की आपण सर्वांशी संवाद साधावा। फुले सर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आज आपल्या महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी अतिशय सुंदर योग आलेला आहे की शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर या महापुरुषांचे विचार, त्यांचं जीवन कार्य पोहोचवण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने जे निश्चित केलं त्यामध्ये आमच्या संस्थेच्या यादव देशमुख महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या विश्वविद्यालयाच्या वतीने या व्याख्यान सत्राचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्या विश्वविद्यालयाचे माननीय कुलपती डॉक्टर अंकुशरावजी कदम यांचं थोड्याच वेळापूर्वी आमची त्यांच्या चेंबरमध्ये भेट झाली। त्यांच्याशी चर्चा करून खूप चांगलं वाटलं की त्यांची दृष्टी, त्यांचे विचार आणि कार्य करण्याची शैली भावली। आता या व्यासपीठावर या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष असलेले आपल्या महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालयाचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर पी एम जाधव सर, या आपल्या एमजीएम युनिव्हर्सिटीचे माननीय कुलगुरू, आमचे मित्र माननीय डॉक्टर अभिलाषजी सपकाळ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीपबाबू इंगोले, ज्या महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत देशमुख, आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर आशिष गडेकर सर, या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सामाजिक शास्त्र आणि मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर रेखा शेळके, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत हरमकर, श्रोत्यांमध्ये बसलेले प्राध्यापक मोहन फुले, प्राध्यापक साकेत देशमुख चेतन, या विश्वविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र वगैरे। मी आताच आपल्याला सांगितलं की आज हा एक सुंदर योग या ठिकाणी आलेला आहे। महात्मा गांधींच्या नावाने, राष्ट्रपित्याच्या नावाने आपलं विश्वविद्यालय आणि अशा महापुरुषाची प्रतिमा जी या व्यासपीठावर आहे, ज्या महापुरुषाचं नाव तुम्ही रोज धारण करता, तुमच्या वह्या पुस्तकांवर अंकित करता, त्या महात्मा गांधींच्या जीवनातला एक सहसंबंध दाखवणारा प्रसंग तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो। महात्मा गांधींच्या या जीवनावरचा प्रसंग मराठवाड्याचे थोर सुपुत्र, ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय नरहर पुरंदकर यांनी त्यांच्या शिवरात्र नावाच्या पुस्तकात अंकित करून ठेवले। ते असं म्हणतात की महात्मा गांधींच्या जीवनाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, महात्मा गांधी जर समजून घ्यायचे असतील किंवा कोणताही महापुरुष समजून घ्यायचा असेल तर त्या महापुरुषाच्या जीवनातल्या अनेक लहान सहान घटना अशा असतात की ज्या घटना त्या महापुरुषाचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतात। महात्मा गांधीच्या जीवनातली एक घटना तुम्हाला सांगतो मित्रांनो की महात्मा गांधी ज्यावेळी या देशाचं स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत होते
हा शिडशिडीत शरीर यष्टीचा पंचा गुंडाळलेला माणूस ब्रिटिश राजसत्तेच्या विरुद्ध जेव्हा लढा देत होता तेव्हा गांधींचं वैशिष्ट्य असं आहे की गांधींनी अनेक अंगांनी स्वातंत्र्याची चळवळ समृद्ध केली, त्यामुळे शिक्षण हा भाग सुद्धा होता। आणि म्हणून ज्यावेळी महात्मा गांधी स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत होते त्याचवेळी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सारखा कलावंत शांती निकेतनामध्ये शिक्षणाचे काही प्रयोग करत होता। आणि म्हणून ज्यावेळी महात्माजींशी आणि टागोरांशी चर्चा व्हायची शिक्षणाच्या संदर्भात, महात्माजींनी त्यांना काही मार्गदर्शक तत्व दिले आणि टागोरांसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलावंत, त्याचं अंतःकरण शिक्षकाचं होतं, संवेदनशील होतं, कवी होता, चित्रकार होता। आणि म्हणून या दोन महापुरुषांच्या चर्चा वारंवार होत असत। एकदा टागोरांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांनी शांतिनिकेतनमध्ये शिक्षणाचे कोणते प्रयोग केले हे सांगण्यासाठी महात्मा गांधी शांतिनिकेतनला गेले। महात्मा गांधी शांतिनिकेतनला गेले ऐकण्यासारखं आहे की दोन महापुरुष एक देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणार आणि दुसरा महापुरुष शिक्षणाचे उत्तमोत्तम प्रयोग आपल्या शांतिनिकेतनात करणार। पहाटे दोघेही महापुरुष शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य परिसरात पहाटे फिरायला निघाले। आणि तुम्हाला सांगतो की त्या शांतिनिकेतनचा परिसर जर तुम्ही पाहिला तुमच्या लक्षात येईल की इतका निसर्गरम्य परिसर, इतका कला आणि सौंदर्य यांनी अशा पद्धतीने अतिशय समृद्ध असलेला परिसर, त्या शांतिनिकेतनच्या वाटेवरनं महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर पहाटेच्या वेळी ज्यावेळी पूर्व क्षितिजावर तांबडं फुटलं होतं, सूर्योदयाची आभा पसरलेली होती, अशा पार्श्वभूमीवर फिरत होते आणि पक्षांचा किलबिलाट सुरू होता। पक्षांचा किलबिलाट सुरू, पूर्व क्षितिजावर तांबड पसरलेलं, सूर्योदयाची आभा पसरलेली, आणि या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रश्न महात्माजींना केला। ते असं म्हणाले की महात्माजी, तुम्ही असं म्हणता की माझ्या गांधीवाला सर्व प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत, आणि मग मला एक सांगा, महात्माजी या झाडावर गाणाऱ्या पक्षांसाठी तुमच्या तत्वज्ञानात काही जागा आहे का? लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक कलावंत देशाचं नेतृत्व करणाऱ्या महात्माचा सरळ प्रश्न होता। आणि त्यांनी असं विचारलं की महात्माजी या गाणाऱ्या पक्षांसाठी तुमच्या तत्वज्ञानात काही जागा आहे का? महात्माजींनी मंद स्मित केलं आणि उत्तर दिलं ऐकण्यासारखं। महात्माजी असं म्हणाले, गुरुदेव, या गाणाऱ्या पक्षांसाठीच तर माझं तत्वज्ञान आहे। फरक फक्त इतका आहे की पहाटे हे पक्षी जेव्हा किलबिल करतात, पूजन करतात, झाडावर गाणी म्हणतात, त्यावर तुम्ही सुंदर कवन रचता, काव्य रचता, उत्तम त्याची चित्र काढता, पण गुरुदेव, पहाटेचं गाणी गाणं म्हणण्याकरता रात्री हे पक्षी दाणा पाणी खाऊन आपल्या घरट्यात निजले आहेत किंवा नाही याची काळजी मी माझ्या गांधीवादात घेतो। देशाचं चिंतन करणारा एखादा समाजसेवी आणि राष्ट्रपुरुष कशा पद्धतीचं चिंतन करतो यावर देशाचं भवितव्य अवलंबून असतं। विद्यार्थी मित्रांनो, घरट्यात दाणा पाणी खाऊन निजले आहेत की ना पक्षी पहाटेचं गाणं म्हणण्याकरता, ही जी महात्मा गांधींची जीवनदृष्टी आहे, हे जे महात्मा गांधींचं विचाराचं सूत्र आहे, हे सूत्र स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी प्रत्यक्ष कृतीत आणलं, त्यामध्ये एक नाव आहे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख। या महापुरुषांनी दाणा पाणी खाऊन पक्षी निजले आहेत किंवा नाही आपल्या घरट्यात, हे महात्माजींचं विचार सूत्र प्रत्यक्ष आपल्या जीवनातून आपल्या समोर मांडले। लक्षात घ्या की हे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख हे जे शिक्षण महर्षी झाले ते के शिक्षण सम्राट ज्यांना आजकाल म्हणतात तसे नव्हते, ते खऱ्या अर्थाने महर्षी होते। तुम्ही जे या ठिकाणी बसलेला आहात ना सगळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आई वडील जर शिकले नसते आणि त्यांच्या पायामध्ये जर बळ निर्माण झालं नसतं तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकला नसता। आणि म्हणून तुम्हाला इथे पाठवण्यामध्ये ज्या तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इकडे पाठवलं त्यांनाही दृष्टी आली पाहिजे, शिक्षणाचं महत्व कळलं पाहिजे, आणि ते शिक्षणाचं महत्व एक समाज पुरुष म्हणून
शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये अधोरेखित केलेला आहे. त्यांचा जन्म गीता जयंतीचा 27 डिसेंबर 1898 साली पापणसारख्या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. त्या दिवशी गीता जयंती. लक्षात ठेवा, गीता जयंतीला हा महापुरुष जन्माला आला. श्रीकृष्णाचा पुरुषार्थ आणि गीतेतला कर्मयोग त्या दोन्हीचा मिलाप त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झाला होता. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गीता जयंतीला जन्मलेल्या या पंजाबचा लहानशा गावात जन्म झालेल्या माणसाचा त्याची जी उमेद होती, त्याची जी झेप होती, ती फार मोठी होती. कोणताही महापुरुष ज्यावेळी जन्माला येतो तेव्हा त्याच्या काही अंतःप्रेरणा असतात. महापुरुष असा आपसूक घडत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या अंतःप्रेरणा असतात, त्याच्या आत ते दडलेलं असतं. ज्याप्रमाणे एखादं सजग बियाणं मातीत रुजतं आणि मातीचा पोत फाडून बाहेर येतं ना, तसं महापुरुषाचं असतं. आणि हा जो विचार करणारा अशा पद्धतीचा पंजाब आहे, याचं लहानपणापासून लक्षात घ्या की एक प्रसंग तुम्हाला सांगतो तुमच्याही कामात येईल की कोणीही घडतं तुम्ही व्याख्यान ऐकता म्हणजे काय, महात्मा गांधींची जयंती साजरी करता म्हणजे काय, पंजाबराव देशमुखांची जयंती आम्ही साजरी करतो म्हणजे काय, ती एक प्रकारचं स्फुल्लिंग चेतवणारी घटना असते. त्या घटनेतनं लोक तयार होतात, त्या कृतीतनं लोक तयार होतात, त्यातून स्फुल्लिंग त्याच्या अंतःकरणामध्ये चेतत आणि ते जे चेतलेलं स्फुल्लिंग आहे ते त्याचं व्यक्तित्व घडवतं. लक्षात ठेवा, तुम्ही सॉक्रेटिस बघा, तुम्ही विवेकानंद बघा किंवा कोणताही महापुरुष बघा, त्याचं ते घडतं. वयाच्या 11व्या वर्षी ज्यावेळी श्यामराव बापू त्यांचे वडील यांच्या सोबत पापणसारख्या लहानशा गावातला पंजाब बाजार हाटाच्या निमित्ताने अमरावतीला आणि अमरावतीला आल्यानंतर त्याच दिवशी अमरावतीचे एक फार मोठे श्रीमंत घराण्यातले बॅरिस्टर रामराव देशमुख म्हणून असं व्यक्तिमत्व होतं. ते दक्षिण आफ्रिकेमध्ये भारताचे राजदूत होते, लक्षात ठेवा, आणि फार मोठे इकॉनॉमिस्ट होते, रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर होते. इतकं मोठं व्यक्तिमत्व त्या काळात ते बॅरिस्टर होऊन आले होते. आणि त्या दिवशी अमरावती शहरामध्ये या अण्णासाहेब देशमुखांची बॅरिस्टर होऊन गावात मुलगा आपल्या आला. लक्षात घ्या, त्या काळात बॅरिस्टर होणं सोपी गोष्ट नव्हती. आपल्या अमरावतीचा मुलगा, आपल्या घराण्यातला मुलगा अमरावतीला बॅरिस्टर होऊन आला म्हणून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. आणि योगायोगाने त्याच दिवशी पंजाबराव देशमुख आपल्या वडिलांसोबत अमरावतीला होते आणि त्यांनी ती मिरवणूक पाहिली आणि श्यामराव बापूंना विचारलं की बापू हा हत्तीवर बसलेला माणूस कोण आहे. आणि बापूंनी सांगितलं की पंजाब ते अण्णासाहेब देशमुख आहेत, बॅरिस्टर होऊन आलेले आहेत. आणि त्या दिवशी मॅडम पंजाबच्या अंतःकरणामध्ये सर बॅरिस्टर होण्याचं स्वप्न रुजायला लागलं. लक्षात ठेवा, एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा उर्मी रुजतात त्या रुजून फक्त चालत नाही, त्याकरता निश्चित दिशेनं प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते शिकले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आणि तुम्हाला सांगतो की पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्या काळात 1921 साली संस्कृत विषयामध्ये पापणच्या पंजाबनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळवली. लक्षात घ्या, पुष्कळदा असं आपल्याला वाटतं आपण गरीब आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतमजुरांची मुलं आहोत, खेड्यात राहतो, आपले आई वडील गरीब आहे आणि आपलं भलं कसं होईल, आपण मोठे कसे होऊ असं खूपदा वाटतं. पण लक्षात ठेवा, हा न्यूनगंड आपल्या अंतःकरणातून आपण काढून टाकला पाहिजे. खेड्यातला आणि गरीबाचा मुलगा संस्कृत विषयामध्ये स्कॉलरशिप प्राप्त केली आणि त्यानंतर लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये जी बॅरिस्टर होण्याचं स्वप्न त्यांच्यामध्ये जे रुजलं होतं ते बॅरिस्टर व्हायला जेव्हा त्यांनी ठरवलं की मला इंग्लंडला जायचं आहे, लक्षात ठेवा की मुलांनी बापाला सांगितलं की मला श्यामराव बापू मला इंग्लंडमध्ये बॅरिस्टर व्हायचं आहे. आणि कसा पैसा कुठून उभा करणार, गरिबी होती. त्यांनी सांगितलं आपली शेती गहाण ठेवा. शेती गहाण ठेवून एका बापानी बॅरिस्टर होण्यासाठी आपल्या मुलाला त्या काळात सर इंग्लंडला पाठवलं. मुलावरचा दुर्दम्य त्याचा विश्वास होता ते बघून आणि म्हणून ते बॅरिस्टर पण काय तिकडे गेले, मुंबई इंग्लंडला बॅरिस्टर झाले. लक्षात घ्या, केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ते गेले आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ते बॅरिस्टर झाले. त्यानंतर इंग्लंडच्याच एडिनबरो विद्यापीठामध्ये लक्षात घेतलं पाहिजे 2 गोष्टी त्यांनी केल्या. एक बॅरिस्टरकी मिळवली
आणि दुसरं त्यांनी केलं ते मध्ये एम ए त्यांनी संस्कृत एम ए ऑनर्स हे तिथे एडिनबरो विद्यापीठात केलं. आणि तुम्हाला सांगतो जसं त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती तशी शिष्यवृत्ती एका खेड्यातल्या मुलाला एडिनबरो विद्यापीठात प्राप्त झाली. त्या शिष्यवृत्तीचं नाव आहे सर डनलॉप शिष्यवृत्ती स्कॉलरशिप. म्हणजे मी काय सांगितलं की तुम्ही खेड्यातले आहे म्हणून मागे राहू शकत नाही. तुमच्या अंतःकरणातल्या उर्मी किती मजबूत आहे महत्वाचं आहे. आणि नुसतं स्कॉलरशिप घेऊन पंजाबराव थांबले नाहीत. लक्षात घ्या की आणखी त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी कोणता समाजसुधारक कसे आहेत ते यासाठी समाजसुधारक ठरतात. त्याच्या अनेक घटना मी तुम्हाला सांगेल. त्यातल्या महत्वाच्या घटना सांगतो की त्या ठिकाणी त्यांनी द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर वेद वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास या विषयावर डी फील साठी शोध प्रबंध सादर केला. आता मी जो तुम्हाला सांगितलं केवळ त्यांना संस्कृत येत होतं म्हणून या विषयावर प्रबंध नाही सादर केला. लक्षात घ्या कशाकरता सादर केला. आज सुद्धा आपण देवभोळे असतो. आज सुद्धा आपल्याला मांजर आडवी गेली परीक्षेच्या वेळी तर जरा मनात चर्र होतं. आज सुद्धा आपल्याला शुभ संकेत लागतात. मी हा काळ सांगतोय तुम्हाला 22-23 लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी पंजाबराव देशमुखांनी वेद वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकासाविषयी यासाठी निवडला कदम सर की त्या ठिकाणी धर्मामुळे धर्म भोळेपणांमुळे अंधश्रद्धांमुळे समाज जो पिचलेला होता आणि समाजावर जो पगडा होता देवदेवतांचा आणि हा देवदेवतांचा पगडा की सकारात्मक होता का नाही. अनेक वेळा अंधश्रद्धा आणि अज्ञानापोटी लोक आपली शेती सोडून त्याच्या मागे लागत असत आणि म्हणून माणसाच्या मागासलेपणाचं खेड्यातल्या माणसाच्या मागासलेपणाचं कशामध्ये मर्म आहे कशामध्ये माणसं आपल्या देशातली ब्रिटिश लोक येतात आणि भारतावर राज्य करतात आणि एवढा मोठा हा खंडप्राय देश इथले लोक गुलाम होतात का गुलाम होतात आणि म्हणून त्याचं जे मूळ असतं त्यांच्यावर जो अंधश्रद्धांचा पगडा असतो तो जर निघाला आणि शिक्षणाची कास जर त्यांनी धरली तर माणूस मोठा होऊ शकतो. आणि म्हणून हिंदू धर्मातील ज्या अनिष्ट रूढी आणि परंपरा होत्या देवदेवतांचं जे स्वरूप होतं त्या स्वरूपाविषयीचं एकंदरीत चिंतन पंजाबराव देशमुखांनी या डेफिलसाठी सादर केलेल्या प्रबंधामध्ये मांडलेला आहे. लक्षात घ्या हा जो प्रबंध आहे हा पूर्ण करताना त्यांना भारतात परत यायचं होतं आणि साधनं कमी होती. लक्षात प्रोफेसर मॅकडोनॉल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली जे संस्कृतचे आंतरराष्ट्रीय विद्वान होते आणि त्या तो जो प्रबंध आहे तो प्रबंध त्याच्यावर डिफिल मिळाली तो थोडा अपूर्ण होता आणि विशेष म्हणजे 1933 हा प्रबंध ऑक्सफर्ड प्रेसनी प्रसिद्ध केला आहे. ऑक्सफर्ड प्रेसचे तुम्ही प्रकाशनाची यादी वाचा फक्त एकदा. तुम्ही एमजीएम युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहात एक दिवस लायब्ररीत जा आणि बिब्लिओग्राफी पहा आणि ऑक्सफर्ड प्रेसनी काय काय प्रसिद्ध केलं आजपर्यंत याची लिस्ट फक्त वाचा. तुमचे डोळे नाही विस्फारणार. माझं नाव किशोर फुले नाही. लक्षात ठेवा ऑक्सफर्ड प्रेस काही प्रसिद्ध करत नाही. ऑक्सफर्ड प्रेस आजच्या सुद्धा सायंटिस्टचा एखादा रिसर्च पेपर असा सहजासहजी प्रसिद्ध करत नाही. त्यांनी पंजाबरावांचा शोध प्रबंध 1933 प्रसिद्ध केला आणि हे जे आहे तिकडून पंजाबराव भारतामध्ये परत आले. 1926 ते भारतात परत आले. तुम्हाला सांगितलं पाहिजे आज सुद्धा जातीपातीचे अतिशय जळमट लोकांच्या मनामध्ये असतात. हा अमका तो तमका तो तमका म्हटलाय सुरेश भटांनी. पुसतात हे मुडदे मसणात जात एकमेकांना पण कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला. लक्षात ठेवा माणूस कोणता मेला हे कोणी विचारत नाही. हा कोण हा देशमुख हा कोण हा पाटील तो कोण तो तेली तो कोण तांबोळी. लक्षात त्यावेळी मी ही गोष्ट तुम्हाला 1926 सांगतो. भारतामध्ये परत आल्यानंतर केवळ ते काळा कोट घालून बॅरिस्टर की मिरवाय करता भारतात परत आलेले नव्हते. तसा हा बॅरिस्टर नव्हता. त्यांनी मनात आणलं असतं तर लक्षात घ्या की त्यांनी मनात आणलं असतं तर बॅरिस्टर की जर करून वकिली करून खोऱ्याने पैसा ओढला असता पण तसं केलं नाही. त्यांनी बॅरिस्टरचा काळा कोट हा तुमच्या माझ्या समाजाच्या उत्थानाकरता घातला होता आणि म्हणून
पहाटे कोर्टामध्ये वकिली करायची आणि रात्री आपल्या घरामध्ये मुलं शिकवायची गरिबांची. गरिबांच्या मुलांनाच गरिबीची जाणीव नसते किंवा गरिबांविषयी काम केलेल्यांची जाणीव नसते हे समाजाचं दुर्दैव आहे. लक्षात ठेवा की गरिबांच्या मुलांसाठी त्याने संध्याकाळी आपला बॅरिस्टरचा कोट बाजूला ठेवून मोफत शिक्षण दिलं आणि 1926 साली एक क्रांतिकारक पाऊल समाज सुधारणेच्या दृष्टीने त्यांनी उचललं. पहिलं धर्माचं विश्लेषण केलं, मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला, ते विश्लेषण खूप मोठं आहे. पहिलं धर्माचं विश्लेषण केलं, दुसरं काय काम केलं, कृतिशील, ते महात्मा फुलेंचे वारस होते आणि म्हणून या कृतिशील समाजसेवकांनी दुसरं पाऊल उचललं. अमरावतीमध्ये थोर समाज सुधारक आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्वामी श्रद्धानंदांच्या नावाने वसतिगृह सुरू केले. हे स्वामी श्रद्धानंद म्हणजे त्यावेळी स्वातंत्र्य आंदोलनात आणि समाज सुधारणेतले फार मोठे व्यक्तिमत्व होते आणि वसतिगृह सुरू केलं म्हणजे काय केलं. या वसतिगृहामध्ये 1926 साली ज्यावेळी ताटाला ताट आणि मांडीला मांडी लावून बसण्याकरता लोक कचरत होते, एकमेकाचा विटाळ लोकांना होत होता, त्या काळात केलं आणि त्या काळात गरिबांची खेड्यातली सर्व जाती धर्माची मुलं श्रद्धानंद वसतिगृहामध्ये आणून त्यांनी एक प्रकारचा सगळा जो भेदभाव होता तो नष्ट केला. गाडगे बाबांचं नाव आता सरांनी या ठिकाणी घेतलं. ते गाडगे बाबा या श्रद्धानंद वसतिगृहामध्ये येऊन मुलांसाठी खाऊ आणत असत, ताट वाटी बिस्तर आणत असत आणि लोकांना सांगत असत त्यांच्या पाया कोणी जर पडलं तर, अरे माझ्या पाया पडू नका, पायाच पडायचं असेल तर पंजाबरावच्या पाया पडा, तोच तुमचा खरा देव आहे. लक्षात ठेवा गाडगे बाबांचे हे उद्गार होते. आणि म्हणून हे जे श्रद्धानंद वसतिगृह त्यांनी सुरू केलं, या श्रद्धानंद वसतिगृहातून अनेक मोठमोठे लोक घडले. कोणी व्हाईस चॅन्सलर झालं, कोणी आमदार झालं, कोणी खासदार झालं, कोणी मंत्री झालं, असे मोठमोठे लोक त्यातनं पुढे आले. ते केवळ शिक्षणाची सोय होऊ शकली पाहिजे म्हणून. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पंजाबराव देशमुखांच्या विषयी सांगितलं गेलं की पंजाबराव देशमुख हे प्रागतिक विचाराचे होते आणि त्यावेळी प्रागतिक विचाराचे असल्यामुळे सर्वसामान्यपणे ते राजकीय क्षेत्रातही होते. सर्वसामान्यपणे अशी प्रथा असते की राजकारणात जी व्यक्ती सक्रिय असते ती समाजाला कटू वाटेल असा निर्णय घेत नाही, ते जनरली समाजाच्या मागे जातात. विनोबा भावेंचं खूप सुंदर वाक्य आहे. विनोबाजी असं म्हणतात की जगाकडं पाठ फिरो, जग तुझ्या पाठीशी आहे. नेता महात्मा गांधींसारखा असतो जो समाजाला आपल्या मागे नेतो, खेचून नेतो. संपूर्ण देश पंचा नेसलेल्या माणसानं आपल्या मागे खेचून नेला, इतकी शक्ती त्या नेत्यामध्ये असली पाहिजे. पंजाबराव देशमुख त्यांचा वारसा सांगणारे होते आणि त्यांनी समाज सुधारणेचे जे खरे निर्णय होते, समाजाच्या उत्थानाकरता जे चांगलं होतं ते स्पष्टपणे समाजाला सांगितलं. धर्माचं चिंतन मांडलं आणि समाजाचा विरोध पत्करून, म्हणजे त्यांच्या देशमुखांचा विरोध पत्करून सुद्धा श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. पुढचं पाऊल त्यांनी उचललं आणि विमल वैद्य या मुंबईला प्रार्थना समाजाच्या एक कार्यकर्त्या होत्या, त्या विमल वैद्यांशी प्रार्थना समाज पद्धतीने आंतरजातीय विवाह केला 1926-27 साली. लक्षात ठेवा की इतकं मोठं पाऊल त्यांनी उचललं आणि त्या ठिकाणी विमलाबाईंशी त्यांनी विवाह केला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे की त्यावेळी त्यांचे वडील शामराव बापू यांनी एक पत्रिका छापली होती, पहा आपला पंजाब जे करतो तो योग्य करतो, तो अयोग्य काम करणार नाही, हा दृढ विश्वास त्या बापाचा सुद्धा आपल्या मुलावर होता. आणि त्यांनी एक सुंदर, आधीच पण सुंदर पत्रिका आमच्या म्युझियममध्ये आजही ठेवली आहे की आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमचे चिरंजीव पंजाब याचा शुभ विवाह प्रार्थना समाज पद्धतीने कुमारी विमल वैद्य या सुविद्य मुलीशी 26 नोव्हेंबर 1927 रोजी प्रार्थना समाज पद्धतीने प्रार्थना समाज गिरगाव मुंबई येथे आयोजित केलं. हे त्यांनी केलं. आणि लक्षात ठेवा विमलाबाईशी त्यांनी विवाह केला. समाज सुधारणेचं पाऊल म्हणजे स्वतःपासून करते समाज सुधारक झाले की मी माझ्या सुद्धा व्यक्तिगत, लोकांना सांगणं ठीक आहे की तुम्ही जात पाळू नका, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ज्या वेळ येते लोकांची काम करण्याची आणि आचरणात आणण्याची त्यावेळी लोक कचरतात. आणि म्हणून अशा पद्धतीचं दुसरं पाऊल उचललं. तिसरं महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की अमरावतीला आमच्या अंबादेवीचं मंदिर आहे. हे अंबादेवीचं मंदिर, किंवा तेव्हा कुठलीही मंदिरं जी होती ही अभिजन समाजाकरता होती,
अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकमध्ये केला. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकमध्ये केला पण आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी रक्तपात झाला, लोकांची माथी फुटली आणि मग बाबासाहेबांनी चिडून जाऊन सांगितलं की अरे तुमच्या रामाचं तोंड काळं आहे की गोरं आहे मला बघायचं नाही, त्याने काही माझ्या या भुकेल्या लोकांच्या पोटात अन्न येणार नाही, मी प्रतिकात्मक स्वरूपात एका माणसाला तुम्ही आत येण्यापासून, सगळे जर तुम्ही म्हणता की ईश्वराची लेकरं आहेत मग सगळेच जर ईश्वराची लेकरं आहेत तर मग या ईश्वराच्या हाडामासाच्या लेकरांना केवळ ते अस्पृश्य आहे, दलित आहे म्हणून तुम्ही मंदिरामध्ये येण्यापासून रोखता, मला प्रतिकात्मक स्वरूपात त्या ठिकाणी प्रवेश करायचा होता, जावे येत नाही. बाबासाहेब तिकडून चालून आले पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळी 1926 साली पंजाबराव देशमुखांनी अमरावतीमध्ये बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यता निवारण परिषद भरवली, एक देशमुखती भरवतोय. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात हरिजनांना त्यांच्या समन्वयवादी दृष्टिकोनातून, त्यांच्या डिप्लोमसीतून आणि त्या ठिकाणी लोकांना विश्वस्तांना राजी करून अंबादेवीमध्ये त्या ठिकाणी हरिजनांना प्रवेश मिळवून दिला, ते मंदिर खुलं केलं. हे कार्य आज सोपं वाटतं पण 1926 साली जर तुम्ही याचा नुसता उच्चार जरी केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे कार्य किती मोठं होतं. अशाच प्रकारचं समाज सुधारणेचं कार्य त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलं. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ते मध्य प्रांत वराडाचे मंत्री होते, सीपीआय अँड मिरर त्याला आमच्याकडे म्हणतात, सीपीआय अँड मिरर मध्ये ते मंत्री होते. आणि ते मंत्री असताना लक्षात घ्या की ते त्या मंत्रिमंडळात त्यांनी एक महत्वाचं बिल आणलं. ते बिल असं आणलं की 11 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. आज सुद्धा अशा पद्धतीचा जीआर किंवा आदेश काढताना सरकार कचरतं की लोक काय म्हणतील, लोकांचा विरोध घेता येईल का, पण त्या ठिकाणी खासगी शाळांचा आणि इतर लोकांचा विरोध असताना सुद्धा पंजाबराव देशमुखांनी त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा निर्णय 1928 साली घेतला. दुसरा निर्णय घेतला सेज ज्याला म्हणतात, कर ज्याला म्हणतात, तेव्हा शिक्षण कर होता. हा जो सेज आहे हा 18 पैसे सेज द्यावा लागायचा प्रत्येकाला, तो 27 पैसे केला, लोकांच्या माथ्यावर साधारणतः ते कर लादला. पण त्यांनी चिंता नाही केली कारण त्यांना माहिती होतं की लोकांच्या उत्थानाचा राजमार्ग शिक्षणाच्याच महाद्वारातून जातो आणि म्हणून ते माहीत असल्यामुळे त्यांनी हे जे कार्य केलं हे फार मोठ्या स्वरूपाचं कार्य आहे. लक्षात घ्या की त्याच असेंब्लीमध्ये 1928 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी कर्ज लवाद बिल आणलं. कर्ज लवाद बिल म्हणजे काय, आज जे शेतकरी आत्महत्या करतात त्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये हे का करतात आहे, कारण शेतीचं उत्पन्न जे आहे ते त्यांना परवडत नाही, उत्पादन खर्च हा जास्त असतो आणि भाव कमी मिळतो, हे या दुष्ट चक्रात शेतकरी सापडला असतो. त्याही काळात तेच होत होतं आणि म्हणून त्यावेळी त्यांनी जे कर्ज लवाद बिल आणलं त्याला फार मोठा विरोध सावकारी आणि व्यापारी लॉबीचा होता. सर मॉन्टेग्यू बटलर नावाचे गव्हर्नर तेव्हा होते, या सगळ्यांनी एक शिष्टमंडळ बटलर साहेबांकडे नेलं आणि पंजाबराव समाज विरोधी काम करतात आहे, आमचा व्यवसाय बुडेल अशा पद्धतीची मांडणी केली आणि त्यांचा प्रभाव सरकारवर होता. पण पंजाबरावांनी तसोभरी मागे न हटता कर्ज लवाद बिल सँक्शन करून घेतलं. आणि तुम्हाला सांगतो माझ्या शेतकरी बांधवांच्या, मजुरांच्या, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, त्यावेळी पंजाबरावांनी कर्ज लवाद बिल जर मंजूर करून घेतलं नसतं तर त्याचवेळी आपल्या पूर्वजांच्या जमिनी ह्या सावकाराच्या घशात गेल्या असत्या आणि तुमच्या माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी त्या काळात आत्महत्या केल्या असत्या. लक्षात घ्या की इतकं मूलभूत आणि गंभीर स्वरूपात, इतकं मूलभूत स्वरूपाचं काम त्यांनी केलं. इयॉन एलिच नावाचा एक शिक्षण तज्ञ होऊन गेला. त्याने डिस्कुलिंग ऑफ द सोसायटी नावाचं एक पुस्तक लिहिलं. या डिस्कुलिंग ऑफ द सोसायटी नावाच्या पुस्तकात इयॉन एलिचनी शिक्षणाचे 1000 प्रयोग केले. या 1000 प्रयोगाच्या नोंदी त्यांनी लिहून ठेवल्या. तुमचं MGM युनिव्हर्सिटी आहे आणि आता आम्ही तुमचा कॅम्पस पाहिला, सरांनी दाखवला, म्हणून सांगतो की हे जे तुमचं कॅम्पस आहे तुम्ही MGM मध्ये का बरं आलात, तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात का नाही गेला, कारण या कॅम्पसमध्ये तुम्हाला काहीतरी अप्लाइड मिळतं आहे,
काहीतरी अनुभूती मिळते आहे. तुमच्या हॉटेल मॅनेजमेंटला कोर्स केलेल्या मुलाला प्रत्यक्ष हॉटेलमध्ये या ठिकाणी अत्यंत चांगल्या असलेल्या हॉटेलमध्ये प्रत्यक्ष कृती करायला मिळते आहे. असे अनेक जे कोर्सेस आहे आम्ही पाहिलं की टेक्सटाईल अँड लॉन्ड्री हे जे काही तुमचं आहे त्याच्याकरता तुम्हाला या ठिकाणी लॅब आहेत. म्हणजे काय, तुम्हाला अनुभूतीचं शिक्षण आहे. जोपर्यंत तात्विक शिक्षण हे अनुभूतीच्या पातळीवर जात नाही तोपर्यंत त्याची उमग विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. आणि इयान इलिचने हे प्रयोग केले. त्याने नागरिक विश्वविद्यालयाची सिटीजन युनिव्हर्सिटीची कल्पना मांडली. आणि इयान इलिचने लक्षात ठेवा शिक्षणाची एक सुंदर व्याख्या केली. इयान इलिच असं म्हणतो, एज्युकेशन मीन्स सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस. काय एज्युकेशन? एज्युकेशन मीन्स सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस. आत्मबोधाचा उत्सव म्हणजे शिक्षण. मग हा आत्मबोध कसा होईल? आपोआप होईल? नाही होणार. हा आत्मबोध तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये पुस्तकातले शब्द तुम्ही पोचवाल, त्याला रुजवाल, त्याला सांगाल की हे फुलपाखरू आहे, हे बॉटलीचं झाड इथे पीपीटीवर दाखवून चालत नाही, प्रत्यक्ष दाखवावं लागतं. आणि म्हणून अशा पद्धतीचं प्रभावी शिक्षण त्याने दिलं. आणि ह्या जो अवेअरनेस आहे, सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी हा सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस घडवला, आत्मबोधाचा उत्सव निर्माण केला आणि खेड्यापाड्यामध्ये शिक्षण पोहोचवलं. नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये लेखणी दिली, गायवाड्याच्या शाळा केल्या त्यामुळे गायीच्या हंबरण्याला भूपाळीचं मोल आलं. तट्ट्याच्या शाळा त्या काळात त्याने निर्माण केल्या, पण तट्ट्याच्या शाळांमध्ये सुद्धा तटबंदीचं सामर्थ्य निर्माण केलं. लक्षात ठेवा की डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी हा आत्मबोधाचा उत्सव गाव खेड्यापर्यंत पोहोचवला आणि म्हणून बहुजन समाजाची मुलं शाळेत जाऊ शकली, शिकू शकली, त्यांच्या पायांना बळ प्राप्त होऊ शकलं, त्यांच्या शब्दांना धार आली. अदरवाईज कसं झालं असतं हे? 1932 साली हे केलं आणि त्या ठिकाणी हे जे मिशन आहे ज्याचं तुमच्या विश्वविद्यालयामध्ये मिशन आहे, लक्षात ठेवा, हे नुसतं विश्वविद्यालय नाही, हे मिशन असलेलं विश्वविद्यालय. मिशनरी झीलने हे काम करावं लागतं आणि मिशनरी झीलने हे काम करावं लागत असल्यामुळे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी शिक्षणाचे खरे संदर्भ तुमच्या आणि माझ्यासाठी निर्माण होऊ शकतात. आणि हे कार्य मूलभूत स्वरूपाचं त्यांनी केलं. डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रांतिक कायदे मंडळातनं 1946 साली देशाच्या राज्यघटनेसाठी जी घटना समिती जी होती त्यावर निवडून गेले होते. 1946 साली म्हणजे 26 डिसेंबर 1946 ते 26 डिसेंबर 1949 तीन वर्ष आपल्या देशाची घटना तयार करायला लागली. ज्या घटनेच्या अंतर्गत तुम्ही आणि मी आज मोकळा श्वास घेतो आहोत, ती घटना तयार करण्यामध्ये या महापुरुषाचा फार मोठा सहभाग होता. 500 डिबेट्समध्ये त्यांनी घटना समितीमध्ये भाग घेतला. 500 डिबेट्समध्ये भाग घेतला आणि 500 डिबेट्समध्ये लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष होते, राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते आणि त्या ठिकाणी के टी शहा असतील, कन्हैयालाल कुंजरी असतील आणि इतर अनेक असे जे ख्यात कीर्त असे विद्वान होते कायद्याचे, त्यांच्या सोबत त्यांनी फार मोठं मूलभूत स्वरूपाचं काम त्या ठिकाणी केलं. घटनेमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी दिलीप बाबूंनी केला, त्या रिझर्वेशनविषयी त्यांचा डिबेट झाला. 4 दिवस तो डिबेट झाला की आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत माणसाला द्यायचं की जातीच्या आधारावर द्यायचं, आणि त्या ठिकाणी मोठा खल झाला. शेवटी घटना समितीमध्ये सुद्धा बहुमत अल्पमत चालतं आणि त्या ठिकाणी जो काही निर्णय झाला तो आपल्यासमोर आज आहे. पण लक्षात घ्या, त्यांनी घटनेची भाषा कशी असली पाहिजे, ती सुटसुटीत असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की जे पॉलिटिकल सायन्सचे लोक असतील, व्हेअरॅज वगैरे खूप असतात, यद्यपि तथापि जर तर कायद्याचा अर्थ आज सुद्धा वकिलाला सोबत घेतल्याशिवाय तुम्ही आणि मी लावू शकत नाही. त्यावेळी काय स्थिती होती? आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, घटना सुटसुटीत भाषेत झाली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली आणि ती उदाहरणं देऊन घटनेची भाषा सुटसुटीत करण्याकरता प्रयत्न केला. त्यांनी असं म्हटलं होतं, घटनेचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद झाला पाहिजे आणि कोर्टाचं कामकाज लोकांना समजेल अशा भाषेमध्ये प्रत्यक्ष झालं पाहिजे. इतक्या मूलभूत स्वरूपाच्या देशाचा राष्ट्रध्वज कसा असला पाहिजे, ह्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सुधारणा दिल्या.
त्यानंतर केंद्र राज्य संबंध कसे असले पाहिजे याविषयी सुधारणा दिल्या. अशा अनेक सुधारणा त्यांनी घटना समितीमध्ये दिल्या आणि आपल्या देशामध्ये फार मोठं योगदान त्यांनी दिलं. कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी समाज सुधारकी पद्धतीने काम केलं. म्हणजे कृषी मंत्री ते होते म्हणजे काही लाल दिव्याची गाडी फिरवाय करता नव्हते. देशाचं कृषी मंत्री पद ते देशाचे पहिले कृषी मंत्री होते नेहरूंच्या मंत्रिमंडळात 1952 साली झाले. लक्षात घ्या की भारताच्या कृषी धोरणाचा पाया रचण्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा फार मोठा हात होता आणि तो पाया त्यांनी रचला. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला ते जागतिक कृषी प्रदर्शनी डिसेंबर 1959 ते फेब्रुवारी 1960 92 दिवस दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्यांनी आयोजित केली होती. आणि तुम्हाला सांगतो की त्या काळात ही जागतिक कृषी प्रदर्शनी जेव्हा पंजाबरावांनी भरवली त्याच्यानंतर तशी कृषी प्रदर्शनी स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा कोणी भरवू शकलं नाही. आणि ते काम त्यांनी खूप मिशनरी झीलनी केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सर आयसेन हॉवर त्याला आले होते. त्यांनी तर अभिनंदनाचं एक सविस्तर पत्र पंजाबरावांना पाठवलं. रशियाचे अध्यक्ष ख्रुश्चेव आले होते. इंग्लंडची महाराणी आली होती. आणि असा एकही देश जपान पासून तर जर्मनी पर्यंत नव्हता की ज्याचा प्रमुख देशात आला. त्या शेतीला या यंत्राचं महत्व समजावून सांगितलं आणि म्हणून शेतीचं यांत्रिकीकरण असेल अशा पद्धतीचे निर्णय घेतले. आणि कृषीच्या क्षेत्रामध्ये जपानवरून बियाणं आण इकडून आण तिकडून आण हे खूप मूलभूत स्वरूपाचं काम त्यांनी केलं. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पंजाबरावांचं कार्य या तुमच्या समोर मांडत असताना हा विषय खूप सखोल आहे, विशाल आहे. पण या विशाल एकंदरीत विषयामध्ये तुमची एकंदरीत व्यस्तता आणि तुमची एकंदरीत उत्कंठा या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर पंजाबरावांचं व्यक्तिमत्व पोहोचवण्याकरता आम्ही अमरावतीहून इथे आलेलो आहोत. आणि तुम्ही उद्याचे पंजाबराव या सभागृहात बसलेले आहात असं समजून मी बोलतो आहे. म्हणजे उद्याचे गांधी उद्याचे पंजाबराव तुमच्यात आहे. आणि म्हणून या दृष्टीने ज्यावेळी आपण महापुरुषाच्या जीवनाचा एकंदरीत विचार करतो आणि महापुरुष समजून घेतो, लक्षात ठेवा जोपर्यंत आपला बाप आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत शेजारी आपल्याला कळू शकत नाही. आणि म्हणून ज्या बापांनी ज्या पूर्वजांनी आपल्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत, मग तुम्ही इंजिनियर व्हा किंवा डॉक्टर व्हा, तुम्ही कॉमर्सचे व्हा किंवा विज्ञानाचे व्हा, तुम्ही कलेचे व्हा किंवा शास्त्राचे व्हा, तोपर्यंत त्या शिक्षणाला अर्थ उरत नाही जोपर्यंत हे कुठून आलं, कोणत्या गंगोत्रीतून आणि कोणत्या यमुनोत्रीतून हे पाणी आलेलं आहे. ज्या जे पाणी चाखून मी माझी तहान भागवतो आहे ही जाणीव जोपर्यंत नवीन पिढीच्या अंतःकरणात राहत नाही तोपर्यंत ते कार्य पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. परवा मी गुहागरला व्याख्यानाकरता गेलेलो होते. तुम्हाला किस्सा सांगतो आणि थांबतो. परवा मी गुहागरला व्याख्यानाकरता गेलो. पहाटेच्या वेळी सहज समुद्र फिरून यावा म्हणून मी समुद्राच्या काठी गेलो. आणि त्या ठिकाणी समुद्राच्या काठी गेल्यानंतर त्या वाळूमध्ये आम्ही समुद्राच्या दिशेने चाललो होतो. समुद्राच्या दिशेने जात असताना आमची पावलं त्या समुद्राच्या वाळूमध्ये उलटत होती. आम्हाला खूप आनंद झाला. आपली पावलं गुहागरच्या समुद्राच्या वाळूत उमटत आहेत आणि म्हणून आम्ही पुढे जात होतो. पण लक्षात घ्या आम्ही 5 मिनिटात परत आलो. आमची पावलं मात्र सर समुद्राच्या पाण्यात लुप्त झाली होती. 5 मिनिटं सुद्धा आमची पावलं टिकली नाहीत. पण लक्षात घ्या महात्मा गांधी असोत किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख असोत यांची पदचिन्ह समाजाच्या अंतःकरणावर 125 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तशीच अंकित असतात. आणि म्हणून ते महापुरुष किंवा समाज सुधारक होतात. आणि अशा समाज सुधारकांच्या अशा महापुरुषांच्या जीवनाचा ध्यास जेव्हा आम्ही घेतो तेव्हा आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये एक प्राध्यापक श्रीकृष्ण राऊत म्हणून कवी आहेत, त्या कवीनी महापुरुषाच्या म्हणजे विशेषतः डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या जीवनावर ज्ञानाचे गाणे म्हणून एक कविता केली. त्यामध्ये पंजाबरावांच्या जीवनाचं सार आलेले आहे. ही कविता आपल्यासमोर मी सादर करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. ज्ञानाचं गाणं असं त्या कवितेचं शीर्षक आहे. या ठिकाणी आज या ठिकाणी एमजीएम युनिव्हर्सिटीनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. या ठिकाणी आज कदम सर आहेत, सपकाळ सर आहेत, गाडेकर सर आहेत,
शेळके मॅडम आहेत, ही सगळी मंडळी आहे, आणि आमच्या शिक्षण संस्थेचे दिलीप बाबू आहेत, हेमंत देशमुख आहेत, करमकर आहेत, आम्ही सगळे लोक या ठिकाणी आहोत. आज महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या दोन महाराष्ट्रातील प्रमुख शिक्षण संस्थेचा संगम या निमित्ताने या आपल्या रुक्मिणी सभागृहामध्ये झाला. आणि म्हणून या प्रसंगी आपण आम्हाला जी फुलं दिलेली आहेत, मी मुळातच फुले असल्यामुळे तुम्ही दिलेल्या फुलांचा सुगंध माझ्या अंतःकरणात जपून ठेवीन याची ग्वाही देतो, तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ही छोटीशी कविता तुमच्या चरणी. ज्ञानाचे गाणे भाऊ तू सूर्याची भाषा, तू ज्ञानाचे गाणे भाऊ तू सूर्याची भाषा, तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने, बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने, घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने. दिले मृतांना संजीवन तू केल्या दूर निराशा, तू ज्ञानाचे गाणे भाऊ तू सूर्याची भाषा. शेतीच्या दारात आणली तू ज्ञानाची गंगा, माती मधुनी तूच फुलविल्या शास्त्रांच्या फुलबागा. तूच पेरल्या मनात आमच्या नव्या सुगंधी आशा, तू ज्ञानाचे गाणे भाऊ तू सूर्याची भाषा. सात सागरा पल्याड नेले मंथन वेदांताचे, तूच काढिले शोधन मोती धर्माच्या उगमाचे. तुझी लेखणी वेद पोचवी दूर दूरच्या देशा, तू ज्ञानाचे गाणे भाऊ तू सूर्याची भाषा. सात पुण्याचा उंच कडा, सात पुण्याचा उंच कडा तू, तूच पूर्णा माई. तू मजुरांचा महादेवगा, तू दलितांची आई. छत्रपतीच्या ज्ञानपोईचा केला तूच गणेशा, तू ज्ञानाचे गाणे भाऊ तू सूर्याची भाषा. तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. धन्यवाद.